कडोली येथे 34वे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. मराठी साहित्य संघ कडोली, सर्व संघ संस्था व कडोली ग्रामस्थ, सांगाती साहित्य अकादमी व अक्षरयात्रा तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य संमेलन पार पडले. प्रारंभी या साहित्य संमेलनाची सुरुवात भव्य अशा ग्रंथदिंडीने झाली. ग्रंथदिंडीत रथ, घोडे, झांज पथक, लेझिम, वारकरी संप्रदाय, भजनी मंडळे, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन ग्रंथदिंडीत दिसून येत होते. लहान मुले पारंपरिक वेशभूषेत दिसून येत होती. प्रत्येक घरासमोर रांगोळीचा सडा लक्ष वेधून घेत होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी साहित्य संघाचे अध्यक्ष बाबूराव गौंडवाडकर यांनी स्वागत केले. कडोलीला शेतीचे वरदान आहे. शेतातून धान्य फुलते, तसेच साहित्यातून शब्दांचे मळे फुलावेत आणि लेखक कवींची वाचकांची नाळ जोडावी या हेतूने संमेलन घेत आहोत, असे त्यांनी सांगितले. स्वागता अध्यक्ष सुधीर कुटरे यांनी 33 वर्षात संमेलनाला अनेक मान्यवर उपस्थित राहून वैचारिक मेजवानी दिल्याचे नमूद केले. सांगाती व्यासपीठाचे उद्घाटक शरद पाटील यांनी भाषेची अभिव्यक्ती जितकी मोठी तितकी भाषा सक्षम, असे सांगून आत्मनिर्भयतेच्या वर्तमान धुंदीत साहित्यासारखे दुसरे गारूड नाही, असे स्पष्ट केले. संमेलनाचे उद्घाटक अशोक दानवडे यांनी मायबोलीचा विसर नको असे सांगतानाच साहित्य संमेलनाबरोबरच गायन, वादन, नृत्य व तत्सम सर्व कलांची जोपासनाही गरजेचे असल्याचे सांगितले. मराठी भाषा बोलणारे लोक आर्थिकदृष्ट्या संपन्न होत नाहीत, तोवर मराठी भाषा श्रीमंत होणार नाही, असे मत संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शेषराव मोहिते यांनी व्यक्त केले. की कुठलीही भाषा केवळ भाषा म्हणून टिकवायचा प्रयत्न केला किंवा जीवन ठेवायचा प्रयत्न केला तर ती किती काळ टिकेल याच्याबद्दल प्रामाणिकपणे माझ्या मनामध्ये शंका आहे. ती भाषा बोलणारे लोक जोपर्यंत सर्वदृष्टीनं संपन्न होत नाही आणि त्याच्यामधली पहिली अट आहे आर्थिकदृष्ट्या. आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत ते लोक भाषा बोलणारे लोक संपन्न होत नाही, आर्थिक संपन्नता येत नाही, तोपर्यंत त्या लोकांकडून बोलली जाणारी भाषा फार श्रीमंत असेल असं मला कधीही आतापर्यंत वाटलेलं नाही. शेवटी श्रीमंत माणसांचीच भाषा, श्रीमंत इन द सेन्स ऑल, म्हणजे आज इंग्रजी भाषा एवढी श्रीमंत आहे कारण शेक्सपियर सारखा लेखक तिथे झाला. मराठी भाषा देखील श्रीमंतच आहे कारण तुकाराम नामदेवासारखे संत, ज्ञानेश्वरासारखे संत या भाषेमध्ये झाले आहे. त्या अर्थाने भाषेला काही मरण नाही, परंतु मराठी भाषिकांचं आर्थिक दारिद्र्य, मग तुम्ही कर्नाटकामध्ये राहा किंवा महाराष्ट्रामध्ये राहा, हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत या भाषेला श्रीमंती येणं शक्य नाही. संतांनी जात हा घटक जाणीवपूर्वक दूर ठेवत समाज सुधारणेला प्राधान्य दिले. आज संभ्रमाच्या वातावरणात संतांचा सामाजिक संदेशच मार्गदर्शक ठरणार आहे, असे मत बालाजी गाढे पाटील यांनी व्यक्त केले. आज जिल्हा परिषदचा शाळा असेल अथवा कॉन्व्हेंट मधली शाळा असेल, यातनं बाहेर पडलेला विद्यार्थी नंतर ज्यावेळेला आमच्या वर्गामध्ये येतो, मी पुण्यामध्ये MPC UPSC विद्यार्थ्यांना शिकवत असतो, त्यावेळेला मला 18 ते 38 वर्षातल्या हिंदी मराठी इंग्रजी माध्यमात शिकलेल्या सर्वच पोरांचा बुद्ध्यांक हा समान वाटतो. कुणाची अक्कल मला कमी अधिक वाटत नाही कारण त्यांचा बुद्ध्यांक वाढलेलाच नाही, त्यांच्या अक्लेचा वापरच झालेला नाहीये. मग याला कोण कारणी आहे? एक
तर मास्तर गडबडरी आहेत, पोरांना घडवत नाही. नंबर दोन, मुलं पागल आहेत, ते नीट शिकत नाहीत. आणि जर दोन्ही शाणे असतील तर पुस्तकं खराब आहेत, त्यांना अक्कल देत नाहीत. आणि पुस्तकं खराब असतील तर ते लिहिणारे खराब आहेत, आणि लिहिणारे खराब असतील तर त्याच्यावरती समिती बसवणारे राज्यकर्ते नालायक आहेत, हे आम्हाला या ठिकाणावरती मान्य करावं लागेल. आणि जर ते नालायक असतील तर त्यांना निवडून देणारे आम्ही महानालायक आहोत, हे सुद्धा आम्हाला मान्य करावं लागेल. नाहीतर कसं असतं आमचं, आम्ही थेट कट्ट्यावरती बसून मोदी किती कसा चुकतोय आणि राहुल गांधींनी काय केलं पाहिजे याची चर्चा प्रत्येक गावामध्ये चाललेली असते, आणि समाज सुधारला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं. पण सर्वात पुढे करावी म्हणजे महिलांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे सगळ्यांना वाटतं, मुलींना मॉडर्नायझेशननुसार जगू दिलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. पण कुणी स्वातंत्र्य दिलं पाहिजे तर शेजारच्या त्याच्या बहिणीला दिलं पाहिजे, म्हणजे याला पिक्चरला जाता येईल. आणि आपण आपल्या बहिणीला मग कल्चर सांगायला लागतो, तू संस्कृतीनुसार वाग. म्हणजे अशासाठी सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा रे, ज्यांना तुकाराम महाराजांनी सरळ सरळ सांगितलं की पैजाऱ्याने हमलं पाहिजे, बुटाने हमलं पाहिजे. आणि म्हणून परिवर्तनाची सुरुवात संतांनी स्वतःच्या घरापासून केली, आणि आम्हाला जर घराची सुधारणा करायची असेल तर परिवर्तन आणि बदलाची सुरुवात ही आम्हाला आमच्या घरापासून करावी लागणार आहे. शेख महम्मदांनी लिहून दिलं की फणसावरती काटे पण आतमध्ये रसाळ आणि गोड असा गरा आहे, नारळ वरतून कणक आहे पण आतमध्ये मोठ्या प्रमाणावरती भरलेलं पाणी आणि खोबरं आहे, तसा आम्ही सुद्धा माझ्या हृदयामध्ये सुद्धा, मी जरी मुस्लिम असलो, मी कुणी का असेना, पण माझ्या हृदयामध्ये गोविंद आहे, हे संत शेख महम्मद महाराजांनी त्या कालखंडामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून संतांच्या चळवळीनं धर्माच्या पलीकडे जायला आम्हाला शिकवलं, म्हणून तुमची पोरं तुमच्या धर्मात गुंतून पडली, काच कट्टरतावादाच्या नावाखाली हिंदू मुसलमानाच्या नावाखाली एकमेकाच्या नळीचा घोट घेण्यासाठी तयार होत आहेत, हे आम्ही तपासून पाहणं फार गरजेचं आहे. आणि जर हे आम्ही वेळेत तपासून पाहिलं नाही तर आपली पोरं फार हतात गेलेली असतील आणि कुठल्या तरी धार्मिक संघटनेचे सक्रिय सदस्य होतील. यावेळी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनवृद्धी योजना. प्रति महिना रुपये 5,500 गुंतवा व मिळवा रुपये 5,66,000 महिन्यात. कमीत कमी गुंतवणूक रुपये 550 प्रति महिना. जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये 5,500 प्रति महिना. गुंतवणूक फक्त रुपये 550 च्या पटीत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, www.lokmanyasociety.org. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.